मरण काळा आलेल्या शिवने कोंडवे धावडे रस्त्याचे वृत्त प्रसिद्ध करताच खळबळून जागे झाले प्रशासन. चेकमेटच्या दणक्याने जागे झाले प्रशासन. आमदार भीमराव तापकीर यांनी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना झापले. चेकमेट टाइम्सच्या वृत्तानंतर लगेचच शिवने कोंडवे धावडे रस्त्याच्या बाहेर आलेल्या सळ्या कापून टाकण्यास सुरुवात. चेकमेट टाइम्सच्या वृत्ताची दखल घेत 12 तासाच्या आतमध्ये प्रत्यक्ष जागेवर वाहतूक सुरळीत आणि नियंत्रित होण्यासाठी प्रशासनाची हालचाल. सळ्यांमध्ये अडकून अपघात होणार नाहीत याची काळजी घेत आहे प्रशासन. शिवने कोंडवे धावडे रस्त्याच्या कामात होत असलेल्या निष्काळजीपणाबाबत चेकमेट टाइम्सने प्रत्यक्ष जागेवर जी परिस्थिती आहे ती समोर आणत सविस्तर व्हिडिओ वृत्त प्रसिद्ध करत परिस्थितीचे गांभीर्य समोर आणले होते. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी तातडीने बाहेर आलेल्या सळ्या काढायला लावलेल्या आहेत. ठेकेदाराचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा तापकीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, अन्यथा घरी बसा असे आदेश देखील तापकीर यांनी दिलेले आहेत. ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्याकडे काम काढून घ्यावे असे कडक आदेश देखील यावेळी पारित करण्यात आले. एकूणच एवढे दिवस मनमानी सुरू असलेल्या कारभारावर चेकमेट टाइमच्या सडेतोड वृत्तानंतर टाच आली आणि प्रशासन हल्ले. सद्यस्थितीला या ठिकाणच्या सळ्या जिथे शक्य तिथे कापून टाकण्यात आलेल्या असून जिथे कापण्याची गरज नाही ती टाकवण्यात आलेल्या आहेत आणि नागरिकांच्या पायात अडकून अपघात होणार नाही याची दक्षता घेतली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी अद्याप ठेकेदाराने निविदेच्या इतर अटी आणि शर्तींचे पालन केलेले प्रत्यक्ष जागेवर दिसत नसून त्या देखील तेवढ्याच पाळल्या गेल्या पाहिजेत असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांची सुरक्षा तेवढीच कामाचा दर्जाबाबत ठेकेदाराने पालन केले पाहिजे. शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार रस्ता टिकला पाहिजे, रस्त्याला व्यवस्थित पाणी घातले गेले पाहिजे, वाहतूक कोंडीची काळजी घेतली गेली पाहिजे. वाहतूक कोंडी झाल्यानंतर ठेकेदाराचा अद्यापही कोणताही माणूस वाहतूक सुरळीत करण्यास नसतो त्याबाबत देखील काळजी घेतली गेली पाहिजे असे मत नागरिक या ठिकाणी व्यक्त करत आहेत.